बरं, आताच मी आपल्या समोर येण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पत्रकार परिषद पाहिली. पहिल्या प्रथम गेल्या 2-4 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. मला असं वाटतं, मी रविवारी इथे आलो होतो माझ्या आमदारांना भेटायला, आणि इथून संध्याकाळी घरी परतत असताना कानावरती बातमी आली की काल संध्याकाळपर्यंत, म्हणजे सोमवार संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत आपल्या राज्यातल्या कालच्या झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून जो निवडून आलेला आहे भारतीय जनता पक्ष, त्याला माननीय राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बोलवलं होतं. ती मुदत काल 7:30 वाजता संपत होती. आमची साधारणतः अपेक्षा हीच होती की त्याच्यानंतर आम्हाला बोलवलं जाईल, परंतु तत्पूर्वीच, म्हणजे ती मुदत संपायच्या आधी 24 तास आमच्या हातामध्ये संध्याकाळी पत्र आलं, आणि त्या पत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वेळेमध्येच आम्हाला ती वेळ देण्यात आली. आश्चर्य म्हणजे सर्वात मोठ्या पक्षाने असमर्थता दाखवल्यानंतर नंबर 2 पक्ष जो शिवसेना आहे त्याला आमंत्रित करण्यात आलं, आणि त्या पत्रात असं म्हटलं होतं की आपण जर का दावा करू शकत असाल, दावा करू इच्छित असाल, तर काल संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत आपल्याला पाठिंबा देणाऱ्या, समर्थन देणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या नावानिशी आणि सह्यानिशी तुम्ही हा दावा आमच्याकडे द्या. मला आज जी काही पत्रकार परिषद काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झाली त्याच्यामध्ये जी एक गोष्ट ठळकपणाने सगळ्यांच्या समोर आलेली आहे, ती काल पहिल्या प्रथम अधिकृत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात संपर्क केला. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आमच्या मित्रपक्षाने जे काही सांगितलं होतं की त्यांना संपर्क करायला शिवसेनेकडे वेळ नाही, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर दिवसातनं 3-3 संपर्क केला जातो, त्याला ते मिळालेलं एक उत्तर होतं. आणि काल आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना भेटून हीच विनंती केली होती की आम्ही सरकार बनवू इच्छितो, तो दावा आमचा आजही कायम आहे. पण दावा केल्यानंतर महाराष्ट्रासारख्या किंबहुना कोणत्याही राज्याचं सरकार स्थापन करणं आणि ते स्थिरपणाने चालवणं हा काही पोरखेळ नाही आहे. त्याकरता आम्हाला 48 तासाची मुदत पाहिजे होती, आणि ती मुदत एवढ्यासाठी की काल आमच्याकडे या दोन्ही पक्षाची पत्रं नव्हती हे आज सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. आणि ती पत्रं एवढ्यासाठी नव्हती की काही मुद्द्यांवरती जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्पष्टता पाहिजे तशी शिवसेनेला देखील स्पष्टता पाहिजे, आणि ती स्पष्टता आल्याशिवाय आम्ही तिघं एकत्र येऊ शकत नाही, आणि म्हणूनच आम्ही 48 तासाची एक मुदत मागितली होती. माननीय राज्यपाल, मला असं वाटतं गेल्या अनेक वर्षांमध्ये एवढी दयावान व्यक्ती महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून लाभली नसेल, कारण त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की आम्हाला 48 तास पाहिजे तर ते म्हणाले 48 तास तुम्हाला काही देणार नाही, तुम्हाला 48 तासापेक्षा जास्त म्हणजे मी 6 महिन्याची मुदत देतो. मला हे काय त्यांचं गणित कळलेलं नाही, एवढा दयावान माणूस जर का सगळ्या राज्याला राज्यपाल म्हणून लाभला तर त्या राज्याचं नक्कीच भलं होईल ही मला खात्री आहे. आणि मग आता हा 6 महिन्यांचा जो काही काळ आम्हाला मिळालेला आहे, ह्या काळामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, आम्ही एकत्र बसू, आणि मग किमान काय तो मिनिमम कॉमन प्रोग्राम वगैरे जो काय असतो त्याच्यावरती विचार करून आम्ही सरकार बनवण्यासाठी दावा जो आमचा कायम आहे तो पुढे नेऊ. प्रश्न असा आहे की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, जसं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ह्या एका विचारधारेच्या 2 शक्ती आहेत, 2 पक्ष आहेत. आम्ही एकत्रित 25-30 वर्ष राहिल्यानंतर ज्या पद्धतीने जे काय चाललं आहे जगासमोर आहे मी काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, पण वेगळ्या विचारधारेचे पक्ष हे एकत्र कसे काय येणार हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून आम्हाला 48 तास एवढ्यासाठी पाहिजे होते, आणि आता 6 महिने तर आम्हाला खूप मुदत मिळालेली आहे. मी भाजपा आणि मुफ्ती महमद एकत्र कशी आले, ती विचारधारा कशी एकत्र आली ते सुद्धा करार मागवलेला आहे. नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष कसे एकत्र आले ती सुद्धा विचारधारेची एक मिलाफ कसा झाला तो मागवलेला आहे.
रामविलास पासवान आणि भाजपा कसे एकत्र आले, चंद्राबाबू म्हणजे जे मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू आणि भारतीय जनता पक्ष कसे एकत्र आले होते, या विचारधारा कोणत्या संगमावरती एकत्र आल्या, ही सगळी मी माहिती मागवलेली आहे आणि ही सगळी माहिती एकत्र केल्यानंतर मग आम्ही भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र कसे येऊ हे आमचं आम्ही ठरवू आणि जे ठरेल ते ठरल्यानंतर आम्ही पुन्हा आमचा जो काही दावा आहे तो करू आणि आपल्यासमोर येऊ. मुख्यमंत्री पदाचा जो महत्वाचा हे असणार आहे, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत चर्चा करताना मुख्यमंत्री पदाचा आग्रह कायम राहणार आहे आणि तो किती वर्षांसाठी काय असणार? या सगळ्या गोष्टीबद्दल मी मुळामध्ये सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाने आमच्या बरोबर ठरवलेल्या काही गोष्टी ज्या होत्या त्याच्यामध्ये नक्कीच 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हे आमच्या युतीमध्ये ठरलेलं एक महत्त्वाचं एक काय एक पद होतं किंवा गोष्ट होती. आणि एकूणच त्यांनी स्वतः खोटं बोलून मला खोटं ठरवण्याचा जो प्रयत्न केला तो मला संतापजनक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता पहिल्या प्रथम काल मी अधिकृत बोललो हे सगळ्यांसमोर आलं म्हणजे मी सत्तेच्या लोभापायी किंबहुना एखाद्या काहीतरी वेगळं काहीतरी मला लालूच दाखवले गेले आणि म्हणून मी त्यांच्या नादी लागलो आहे असं काही नाही. पण मी असं ऐकलं, खरं खोटं मला माहीत नाही, परवा भारतीय जनता पक्षाने जेव्हा असमर्थता दाखवली तेव्हा चंद्रकांत पाटलांनी आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या असं मी ऐकलं, खरं खोटं मला माहीत नाही. बरोबर ना? तर आता एकदा त्यांनी मित्र मानला नाही तरी आम्ही त्यांना मित्र मानत होतो किंवा आहे आणि मित्रांनी शुभेच्छा दिल्या आणि मित्रांनी जर काही जर का आम्हाला दिशा दाखवली असेल तर त्या दिशेने न जाणं हे मित्रत्वाला कुठेतरी कलंक लागलं. अरे एक एक संपर्क केल्यानंतर दर प्रत्येक संपर्कामध्ये नवीन नवीन गोष्टी ठरवल्या जाणार असतील तर त्या संपर्काचा काय अर्थ नाही. माझं म्हणणं असं आहे की हिंदुत्व ही आमची एक विचारधारा आहे आणि हिंदुत्वाला वचनबद्धता हे फार एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये एक मी म्हणेन एक कलम आहे. आणि म्हणून मी मागेही म्हटलं होतं की राम मंदिर जरूर आम्हाला राम मंदिर पाहिजे. का पाहिजे? तर देशात रामराज्य आहे, जसे प्रभू रामचंद्र हे सत्यवचने होते एकवचने होते वचन दिल्यानंतर पाळणारे होते तर आम्ही राम भक्त आहोत आणि मग आम्हाला राम मंदिर पाहिजे असं म्हटलं तर ते योग्य ठरेल. पण नुसतं राम मंदिर पाहिजे आणि दिलेली वचनं पाळायची नाहीत तर हे काय हिंदुत्व होऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता एक राजकारण नव्या दिशेने जाऊ शकत असेल तर त्याची सुरुवात होते आहे, थोडंसं थांबून सगळ्यांनीच वाट पाहायला हरकत नाही. नाही, ज्या गोष्टी मला करायच्या असतील त्यावेळेला मी त्या बेधडकपणाने करेल. पण आता जेव्हा जेवढं मी बोलतोय तेवढं मी बोलतोय. मला एक मिनिट. पहिल्या प्रथम मला अरविंद सावंत यांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण अनेकांना मंत्रिपदाचा मोह असतो पण हा शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक जिथे मंत्रिमंडळात ज्या मंत्रिमंडळात ते होते त्या पक्षाकडनं आपल्या पक्षाला जसं एक विचित्र वागणूक मिळते ती सहन न झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे. अरविंद, तुमचा मला शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून अभिमान वाटतो, गर्व आहे आणि असे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत ती माझी शक्ती आहे. प्रस्ताव नाही, मी त्यांना हेच सांगितलं की बाबा एक नवीन सुरुवात जर का करायची असेल तर आपण सोबत येऊ शकता का. आणि त्याच्यावरती त्याप्रमाणे त्यांनी आज दोघं एकत्र आलेले आहेत आणि त्यांनीच पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की काही बिंदूंवरती म्हणजे काही मुद्द्यांवरती चर्चा होणं गरजेचं आहे. असे काही मुद्दे माझ्याकडेही आहेत, काही त्यांच्याकडे आहेत, काही काँग्रेसकडे आहेत, हे सगळे एकत्र करून आम्ही मार्ग काढू. राष्ट्रपती राजवटीवर याचिका दाखल नाही अजून केली नाही. राज्यपालांच्या नाही 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 एक मिनिट पूर्ण करतो. राष्ट्रपती राजवटीच्या विरुद्ध याचिका आम्ही दाखल केलेली नाही कारण हे राष्ट्रपती हे बऱ्याच वर्षानंतर एवढी दयावान व्यक्ती महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळालेली आहे की ज्यांनी 48 तासाची मुदत सुद्धा ते बोलले तुम्हाला कमी पडेल तुम्ही 6 महिने घ्या. हे असे राज्यपाल जर का लाभले
तर देशाचं आणि राज्याचं नक्कीच भलं होईल. एक एक अरे थांब ना, अभि अरे वो टर्म्स और कंडिशन अभी आपके आपको ही बता दूं तो फिर उनके साथ चर्चा क्या करूं मैं. किस तरीके से चर्चा हो रही है, क्या बातचीत हुई? किस तरीके से मतलब, आइए बैठिए बात करेंगे. ऐसे नहीं सुनिए, एक पहली मैं बात स्पष्ट करना चाहता हूँ. महाराष्ट्र में सरकार स्थापित करना ये कोई मजाक की बात नहीं है, और खास कर भिन्न विचारधारा के पक्ष एक साथ आकर कुछ सरकार चलाना चाहते हैं तो कुछ मुद्दों पर चर्चा होनी जरूरी होती है, आवश्यक होता है. और इसीलिए जैसे अभी आपने देखा होगा कि पवार साहब थे, अहमद पटेल जी थे, और उन्होंने स्वयं कहा है कि कल पहली बार शिवसेना ने, यानी मैंने कल संपर्क किया. इसका अर्थ ये हुआ कि हमारे बारे में जो एक बातें फैलाई जा रही थी कि बीजेपी के साथ बातचीत करने के लिए हमारे पास समय नहीं है, वो समय तो मैंने उसका भी स्पष्टीकरण दिया था कि समय था, लेकिन जिस तरीके से बात हो रही थी वो मुझे पसंद नहीं था, इसलिए मैंने चर्चा रोकी थी. तो कल पहली बार मैंने संपर्क किया है और मैंने कहा कि अगर कुछ अलग करना चाहते हैं तो हम साथ अगर आते हैं तो नई दिशा राज्य को और देश को मिल सकती है. इसीलिए मैं अभी 6 महीने हैं हमारे पास, इसीलिए मैं जानकारी लेना चाहता हूं कि हिंदुत्व का जो मुद्दा है तो कश्मीर में महबूबा मुफ्ती जी और भारतीय जनता पक्ष किन मुद्दों पर एक साथ आए थे मैं जानना चाहता हूं. नीतीश कुमार जी और भारतीय जनता पक्ष कैसे एक साथ आए थे, इकट्ठा आए थे, मैं जानना चाहता हूं. चंद्राबाबू जी है, रामविलास जी है, अन्य सारे राज्य में जो भिन्न विचारधारा के पक्ष और भारतीय जनता पक्ष का गठबंधन हुआ था, मैं वो भी जानकारी ले लूँगा. और तुम्ही आम्हाला आणखीन ढकलू नका, आमच्या पद्धतीने आम्ही काम करतो. आपको किसका मेसेज आया था क्या अभी? किसी को कोई मेसेज नहीं है. अरे वो बैठे वहाँ, मैं बैठा हूँ यहाँ, पहले मुलाकात तो होने दो. तो कल तो पहली बार हमने संपर्क किया एक दूसरे को, तो पहले तो हम मिले तो सही. राज्यपाल जे काय म्हणणे, राज्यपाल जे वागले ते योग्य वागलेत, आणि जे काही आता राष्ट्रपती राजवट लागू झालीये ती शिवसेना आणि काँग्रेसच्या चुकीच्या आघाडीमुळे झाली. ठीक आहे, बापट म्हणतील ते ब्रह्मवाक्य असेल तर तेही असेल. आता ही सगळी ब्रह्मवाक्य हे त्यांनी लिहावी आणि आम्ही मानावी. उद्धव साहेब, भाजप तयार असेल तर पुन्हा भाजपसोबत जाणार. तुम्हाला कोणाचा मेसेज आलाय का? बघा, मी या अनाकल्य किंवा ज्या काही गोष्टी झालेल्या नाही त्याच्यावरती बोलण्यात काय अर्थ नाहीये. ज्या झाल्यात त्याच्यावरती बोला, ज्या झाल्या नाहीत त्याच्यावरती काय. कशाच्या मध्ये? महाशिव आघाडी म्हणजे राष्ट्रवादी. पण तुम्ही शिव घातलेत ना त्याच्यात? येणार आहे का शिवसेना त्या महाआघाडीत? महाशिव शब्द घातलेत ना तुम्ही? शिवसेना, तुम्ही प्रश्न तुमचा आहे, माझा नाही. आपको क्यों इतनी जल्दबाजी है? राजनीति है, 6 महीने दिए है ना माननीय राज्यपाल महोदय जी ने. और नहीं, एक मिनट, बीजेपीचा ऑप्शन मी ने खत्म केलेला आहे, ये बीजेपी ने किया है. मैंने तो पहले लोकसभा के पहले भी मैं अलग जा रहा था, बीजेपी सामने से आई, मैंने भी उनके भावना का आदर किया, सम्मान किया, और तब पूरे देश में एक ऐसा माहौल था कि बीजेपी की सरकार नहीं आएगी, ज्यादा से ज्यादा 200-210-220 सीटें आएगी. और उस अंधेरे में मैं उनके साथ गया था, तो बीजेपी ने मेरे साथ आने का या जो युति थी वो ऑप्शन उन्होंने खत्म हुआ होगा तो उन्होंने खत्म किया है. जो बात उस वक्त तय हुई थी अमल करो, यही मेरी मांग थी. लेकिन परसों के दिन जैसे मैंने कहा कि चंद्रकांत दादाजी ने कहा कि वो तो सरकार नहीं बनाना चाहते और हमें शुभकामनाएं दी थी,
आघाडी के साथ जाने के लिए, तो उनके भावना का आदर करना चाहिए। नहीं, लेकिन देर आएंगे, देर आएंगे, दुरुस्त आएंगे, आपकी बात मान जाएंगे तो उद्धव जी, अगर देर आएंगे, दुरुस्त आएंगे, आपके साथ आएंगे तो क्या होगा? नहीं, दुरुस्त व्हायचं असेल तर बिघडायचं कशाला? एवढी काय घाई आहे, थांबा ना पण जरा। एक मिनिट, या मुख्यमंत्री ठाप आहे का? म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचा होता। ऐका, एक मिनिट, या सगळ्या गोष्टीवरती लवकरात लवकर खुलासा होईल, तुम्ही काळजी करू नका। तुम्हाला जेवढी चिंता माझ्यापेक्षा अधिक आहे, थोडीशी मला सुद्धा आहे, म्हणून आता मी इथे आहे ते तिथे आहे, आमचं जे काही ठरवायचं असेल ते आम्ही ठरवू। आणि एक मिनिट, अरे जरा थांबर पण मला एका प्रश्न, तो तुम्ही असे राज्यपालांसारखे वागू नका, एक एक प्रश्नाचं उत्तर तर पूर्ण करू द्या। मग अशी मी काय सांगत होतो तोच राहिला तो विषय। हा, जे काय आमच्यात ठरेल ते जगजाहीर होणार आहे, लपून छपून काय होणार नाहीये। <थाँगा। laughs>